नमस्कार, मी अपर्णा असल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कच्च्या फणसाची भाजी कशी करायची ते बघू. फणसाला चीक भरपूर असतो आणि भाजीसाठी कच्चा फणस साफ करताना हाताला खूप चीक लागतो, तर हाताला अजिबात चीक न लागता फणस साफ कसा करायचा ते आधी बघू. तर आपण इथे अर्धा कच्चा फणस घेतला आहे, हा असा स्वच्छ धुवून घ्यायचा. इथे आपण फणस स्वच्छ धुवून घेतला आहे आणि इथे कुकर घेतलं आहे, यामध्ये 4 ते 5 ग्लास पाणी टाकून घेऊ. आता यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ, म्हणजे कुकरला किंवा ज्या पण भांड्यात आपण कच्चा फणस शिजवून घेऊ त्या भांड्याला चीक अजिबात लागत नाही. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला फणस अख्खाच ठेवायचा. इथे आपण अर्धा फणस घेतला आहे तो ठेवून घेऊ, अख्खा फणस असेल तर तोसुद्धा असाच ठेवायचा, कापायचा नाही, म्हणजे चीक अजिबात लागत नाही. आता कुकरचं झाकण बंद करू आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती 4 ते 5 शिट्या घेऊ, म्हणजे फणस एकदम व्यवस्थित शिजेल. इथे आपण कुकरच्या 5 शिट्या घेतल्यात. आता गॅस बंद करू आणि कुकर पूर्ण थंड होईपर्यंत असंच ठेवून देऊ. जर का फणस आतमध्ये थोडाफार जरी कच्चा राहिला असेल ते सुद्धा व्यवस्थित शिजून सॉफ्ट होईल. इथे आपला कुकर पूर्ण थंड झाला आहे, आता झाकण काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता की फणस हा एकदम व्यवस्थित शिजला आहे, काढून घेऊ. असा फणस शिजून घेतला तर त्यावरील काटेरी कवर हे एकदम व्यवस्थित काढता येतं, तसेच चीकसुद्धा हाताला लागत नाही. तर आपण असं सुरीने हलक्या हाताने वरील साल काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित आणि पटकन साल निघते आणि चीक अजिबात लागत नाही. किंवा आपण सुरीचा वापर न करता डायरेक्ट हाताने सुद्धा काढू शकतो. तर आपण राहिलेलं हातानेच काढून घेऊ. तर हे बघा, या पद्धतीने हाताने काढून घ्यायचं, किती पटकन आणि व्यवस्थित निघतं. तर या पद्धतीने फणस शिजवून साल काढून घेतली तर एकदम सोप्पा आणि अजिबात त्रास होत नाही. नाहीतर काय होतं, कच्चा फणसाची भाजी करायची तर फणस साफ करताना चीक लागतो, म्हणून आपण फणसाची भाजी करायला कंटाळा करतो. पण या पद्धतीने भाजी केली तर अजिबात कंटाळा येत नाही आणि भाजीसुद्धा खूप छान होते. आपण फणस साफ करून घेतला आहे, आता भाजी करून घेऊ. तर आज आपण फणसाची ग्रेव्ही भाजी कशी करायची ते बघू आणि फणसाची सुकी भाजी कशी करायची ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. तर आज आपण कच्च्या फणसाची ग्रेव्ही कशी करायची ते बघू. तर इथे फणस साफ करून घेतला आहे, तो कापून त्याचे हवे तसे छोटे मोठे तुकडे करून घेऊ. ते फणस कापून घेतला आहे, आता गॅसवर भांडं ठेवून गॅस लावून घेऊ. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. पहिल्यांदा आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ, म्हणजेच वाटण. तर वाटण तयार करण्यासाठी 1 चमचा तेल टाकून घेऊ. आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊ आणि व्यवस्थित भाजून घेऊ. शेंगदाणे आवडत नसतील तर आपण स्किप करू शकतो, पण थोडेसे शेंगदाणे टाकले तर भाजीला घट्टपणा येतो आणि एक छान अशी चव येते. इथे शेंगदाणे भाजून झालेत, काढून घेऊ. इथे आपण 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेत, ते पण थोड्याशा तेलावर भाजून घेऊ. खोबरं छान भाजून झालं की काढून घेऊ. आता 1 कांदा चिरून घेतला आहे तो टाकून घेऊ. 7 ते 8 लसूण पाकळ्या त्या पण टाकू. 1/2 इंच आलं, 2 वेलदोडे, हे सर्व भाजून घ्यायचं. सर्व साहित्य भाजून झाले, काढून घेऊ. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक असं वाटून घेऊ. भाजून घेतलेलं साहित्य टाकून घेतलंय. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं ते टाकून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर टाकू आणि हवं तसं पाणी टाकून छान वाटून घेऊ.
तर हे बघा या पद्धतीने वाटून घेतलं आहे. आता ज्या कढईत आपण कांदा खोबरं भाजून घेतलं आहे त्याच कढईत दोन पळी तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की 1/2 चमचा हिंग, 7 ते 8 लसूण पाकळ्या कापून घेतल्यात त्या टाकून घेऊ. 1 कांदा कापून घेतला आहे तो टाकू. आता कांदा लसूण सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ. पाच ते सहा कढीपत्त्याचं पानं आणि 2 तमालपत्र टाकून घेऊ. व्यवस्थित परतून घ्यायचं. परतून झालं आहे. आता यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला आणि 1/2 चमचा घरगुती गरम मसाला टाकून घेऊ. परतून घ्यायचं. आता भाजून घेतलेला कांदा खोबरं वाटण टाकून घेऊ. व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम स्लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यात वाटीभर पाणी टाकून घेतलं आहे ते टाकून घेऊ. मिक्स करायचं. मिक्स झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊ. 1-1.5 मिनिटांनी चेक करू. तर आता झाकण काढून घेऊ आणि मिक्स करू. आता यामध्ये शिजवून घेतलेल्या फणसाचे तुकडे करून घेतलेत ते टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करू. मिक्स झालं आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. तर 1/2 वाटी पाणी टाकून घेतलं आहे. मिक्स करायचं. आता झाकण ठेवून घेऊ आणि मध्ये मध्ये चेक करायचं. इथे आपण भाजी ही गॅसच्या स्लो फ्लेमवर 10 मिनिट शिजून घेतले मध्ये मध्ये चेक करून. यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि इथे आपली कच्च्या फणसाची भाजी शिजून तयार झाले. तर मस्त आपल्या कच्च्या फणसाची ग्रेव्ही भाजी तयार झाले. गॅस बंद करू आणि सर्व करू. तर अशी कच्च्या फणसाची ग्रेव्ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील रेसिपी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलवर पण क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.